हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप यू गाईज आर डुईंग वेल. तर हे जे घातलं आहे ते बघून तुम्हाला कळतच असेल की मी चाललो आहे आज राईडला. मी आता निघालो आहे राईडला, तर कुठे चाललो आहे काय वगैरे सगळं हे मी पुढे गेल्यावरती सांगेल. सो हे जे एवढं काही घातलं आहे त्याच्यावरून लगेच लक्षात येतंच राईडला निघालं आहे. सो तरी पण मी सांगितलं, आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. सो लेट्स कंटिन्यू. गुड मॉर्निंग सर. हा होत काय झालं? हे एवढे कुटाने करण्यापेक्षा ना सरळ टँक बॅग घ्यायची, शॉर्ट काम होऊन जात. मी पण याच्यातूनच गेलोय म्हणा आधी. माझ्याकडे माउंट करायला खूप जागा रे, इकडे सगळीकडे अडकवत आहे आता बंजी. झालीच पाहिजे लोकांना. मी त्यामुळे ना ज्या लोकांना माझं मी ज्यांच्या समोर असं कॉन्फिडंट नसतो ना थोडं, त्यांच्या समोरच ब्लॉग करतो. असं मोस्टली नाही करत मी. तू कधी बघितलंच नसेल मला मी असं कधी केलंय वगैरे काही. मी तर हजारदा बघितलंय भाई, पण असं ऍजच मी एवढं असं ब्लॉग नाही केलेलं कधी पब्लिक प्लेसमध्ये किंवा असं काही. मी एकटा असतो ना तेव्हा बिंदास करतो ब्लॉग, पण जेव्हा लोक असतात ना सोबत असं तेव्हा असं थोडीशी कॉन्फिडन्स असं हे होतं. जज करते कसं होतं, अरे सुरुवातीलाच थोडं, नंतर नंतर एकदा झालं की. सो हा नेकलेस पॉईंट आहे, आय होप यू गाईज कॅन सी इट. तर ॲक्च्युली जे हायवे जो केडशिवापूरपासून पुढे येतो त्या इथून पुढे आलात की भोरला एक राईट साईडला टर्न घेतला जो एक भोरचा रस्ता येतो. सो त्या रोडला आपण जेव्हा कनेक्ट होतो, सो जे ज्या पॉईंटला आपण हायवेपासून आठ टर्न घेतो राईट साईडला, तिथून पुढे आलं की एक अराऊंड 10 किलोमीटर जर पुढे आलं, 5-10 किलोमीटर वगैरे असेल, तर त्या अराऊंड जर आपण पुढे आलो तर हा जो पॉईंट आहे हा येतो इथे नेकलेस पॉईंट आहे. ह्याला पण ॲक्च्युली नेकलेस पॉईंट का बोलतात कारण की याचा जो ही जी रिव्हर आहे ह्याचा जो शेप आहे तो ॲक्च्युली थोडा असा नेकलेससारखा आहे. सो त्यामुळे आय गेस या पॉईंटला नेकलेस पॉईंट असं बोलतात. मी याच्या आधी पण इथे आलेलो आहे, बट खूप टाईम झाला मला इकडे येऊन. सो जेव्हा मी माझी फर्स्ट राईड गेली होती त्या पॉईंटला मी इथे आलो होतो, आणि त्याच्यानंतर मी आज येतो इथे. सो लेट्स गो, पुढचा जो स्पॉट आहे त्याला कंटिन्यू करूयात. आणि आता इथून आम्ही निघतो आहे पुढे मांढरदेवी घाटला. एवढ्या फायनली कष्टानंतर पोहोचलो, काय वाटतं तुला, कसा होता तुझा एक्सपिरियन्स? ओपी. ॲक्च्युली आम्ही जेव्हा आलो ना तर तेव्हा जो घाट होता त्यातला बराचसा सेक्शन असा होता की जिथे पॅच खूप खराब होते, भयंकर खड्डे होते तेव्हा. त्यामुळे जो खड्डे वगैरेचा पार्ट होता त्याच्यानंतर एक थोडासाच पॅच लागला शेवट, जिथे की जरा चांगला रूट मिळाला आम्हाला. सो आता त्या आता आमचा प्लॅन आहे की जाताना एक दोन स्पॉट्स पाहिलेत आम्ही. सो त्या स्पॉट्सला थांबेल कदाचित, कारण आता आलो तर दर्शन वगैरे घेईल इथे आणि देन कंटिन्यू करेल. आणि परत जो एक दोन स्पॉट्स आहेत त्या स्पॉट्सला थांबेल. भारी वाटतंय जरा असं. मी आम्ही असं दरवर्षी येतो ना, असं मला इतकं भारी वाटतं इथे यायला की असं म्हणजे नाही का आपण म्हणतो ना की मंदिराच्या परिसरामध्ये दर्शन झालेल्या भाविकांनी गर्दी न करता परतीच्या मार्गाने खाली जाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.
मी ऍक्च्युअली जेव्हा लास्ट म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 वर्षापूर्वी आलो मी इथे, काय राहते कसं 1-1.5 वर्षापूर्वी आलो होतो. सो तेव्हा जेव्हा आलो होतो तेव्हा भरपूर गर्दी होती. तेव्हा येणार ते काहीतरी लॉकडाऊन जस्ट संपलं होतं आणि जे पहिलं अनलॉक होतं ना तेव्हाला होतं, आणि त्याच्यानंतर ते जत्रा असते इथे. मग त्या जत्रेच्या पिरियडमध्ये मी आलो होतो इथे. मग त्या जत्रेच्या पिरियडमध्ये आलो, एवढी बेकार गर्दी होती ना त्या पॉईंटला इथे, पण असली मजा आली ना तेव्हा. असं एकदम असं चिल होतं सगळं, किंवा रस्ता वगैरे आळस देतोय तुम्ही इथे, पण मी आय डोंट नो तू आलायस की नाही त्या पॉईंटमध्ये. बट खूप भारी होतं जेव्हा मी आलो होतो त्यावेळी. ते जत्रा होता, तो जो माहोल असतो ना तो जत्राचा, तो एकदम खास होता. जो मेन टेम्पल आपण जे बोलतो ना मत सगळ्यात असं, तो ते मेन टेम्पल इथे. परत जे इकडे वगैरे ते काय म्हणतो अग्नी देतो त्या इथे. परत हा जो आहे हे काय काय जहांगीर बाबाचं हे इथे. ॲक्च्युली इथे आतमध्ये वगैरे हे चढवतात काही लोक, अंडी वगैरे ठेवतात किंवा असं आहे म्हणजे बरंचसं ऐकून असेल. आणि मग बाकी इकडे पुढे ते देणगी वगैरेच आहे. आणि मी आणि परत हे जे ना हे आत्ता ॲक्च्युली झालेलं आहे सगळं, हे आधी नव्हतं. तू आज पहिल्यांदा आलास ना, तुला सांगतो ऐकतोसाठी. हे जे आहे ना हे आता इथे राहण्याची सोय वगैरे काय बोलतात त्याला कुठलं तरी नाही का तो शब्द आहे त्याला, एक धर्मशाळा तसं टाईपमध्ये जे तसं केलेलं इथे. सो हे जो पूर्ण पार्ट आहे इथे पूर्ण हे आत्ता डेव्हलप झालेलं आहे. हे काय नव्हतं इथे, असं तरी रिकामा होतं, पडिक होतं ते पूर्ण रिकाम होता. मी थंडी वाजते पण तरी आपण जेव्हा निघालो होतो ना तेव्हा आणखी थंडी होती. जसं ज्या पॉईंटला मी निघालो ना घरातून वगैरे तेव्हा नॉर्मल होतं. जसं सिटीमध्ये होतं ना तोपर्यंत नाही, जसं खेडशिवापूर क्रॉस झालं ना, खेडशिवापूरचा जो ज्या पॉईंटला खेडशिवापूरचा टोल नाका क्रॉस झाला तिथून जे भाऊ थंडी सुरू झाली बेकार, जे एक असं कुडकुडे भरायचे नाही का. आणि तू पण टी शर्ट घातलास ना, फक्त मी सुद्धा टी शर्ट घातलेला आहे. असली बेकार थंडी वाजायला लागली त्या पॉईंट नंतर. मी जेव्हा जेव्हा आलेलो आहे ना इथे, म्हणजे लहानपणापासून मी दरवर्षी येतो, सो जेव्हा जेव्हा आलेलो आहे ना तर प्रत्येक वेळी इथे उभा राहून एक फोटो काढलेला आहे एव्हरी टाइम. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आमचा हा स्पॉट, आम्ही इथे येतो जरळ बसतो नाही का. हा पूर्ण एरिया जो आहे हा पूर्ण एरिया फार चिल एरिया. सो आम्ही जेव्हा जेव्हा येतो इथे तेव्हा बसतो, चिल करतो थोडा वेळ वगैरे, आणि देन त्याच्यानंतर मग पुढे जातो जेवण वगैरे करून मग घरी जायचं. आम्ही तेव्हा कसं ना इंदापूरवरून यायचो डायरेक्ट. सो आम्हाला ते अराऊंड 225 वगैरे किलोमीटर पडायचं तिकडे. सो आम्ही युजली सकाळी वगैरे निघायचो आणि मग इथे यायचो. आणि आजचं इतकं भारी झालं त्याच्यात की जस्ट म्हणजे आपण इथल्या इथे असल्यामुळे लवकर आलो आम्ही ॲक्च्युली. सो बरोबर एक आरतीच्या टाईमला आम्ही पोहोचलो आणि ते बरं झालं म्हणजे आतमध्ये आलो बघितलं वगैरे. नेमकं जस्ट आतमध्ये आलो मी तिथे थांबलोच होतो आणि तिथे आरती सुरू झाली. सो त्याच्यामुळे आम्ही मग थांबलो बराच वेळ तिकडे. आरती वगैरे झाल्यानंतर मग आता इकडे आलो. तुमचं काय म्हणणं सर, तुम्हाला कसं, तू पहिल्यांदा, अरे थंडीचं काय घेऊन बसलाय सर, तू मला सांग, तू पहिल्यांदा आलायस ना, तर तुला काय वाटलं येऊन येते. अरे मंदिर तर काय मस्त मस्त असत, चिल इकडे. एक तर व्ह्यू वगैरे एकदम ओपी आहे त्यामुळे काय, आणि अमित सर सोबत आहे त्यामुळे काही विषयच नाही. मंदिर खास आहे खूप, म्हणजे हे एक मंदिर असं आहे ना की मला असं एवढं येतो, पण दरवेळी सुद्धा एवढं भारी वाटतं येऊन इथे. आम्ही आता सहज एक असं रॅन्डम स्पॉटला थांबलो होतो आणि हे चेकआउट करा फक्त कसं वाटतंय. एवढं भारी स्पॉट मिळालं आहे इथे. आम्ही सहज चाललो होतो इकडून जाताना आणि एकदा असं रॅन्डम हा स्पॉट दिसला इथे येताना, आणि मला माहिती नव्हतं इथपर्यंत गाड्या येतात. आय थॉट की तिथे थांबावं लागेल, पण इथून ऍक्च्युली यायला एंट्रन्स आहे. सो इथून येऊ शकतो आतमध्ये आणि चिल करू शकतो बेसिकली इथे बसून. बेसिकली हे जे मार्क्स आहेत हे याचे आहेत की कॉर्नर जेवढं करेल आपण लीन करतो त्याच्यामध्ये जो बेसिकली इथपर्यंत बाईक लीन झाली असं ना. सो इथपर्यंत टच झाले साईडला. सो एक अंदाज येऊ शकतो की किती आपण लीन केलेले. सो बेसिकली आपण जेव्हा गाडी लीन करतो पूर्णपणे ते जेवढं ते टच होतं टायरचं त्याच्याबद्दल हे सगळे मार्क्स आहेत असतानाचे.
माझं ठीक आहे, माझा तरी कमी आहे. मी दाखवतो एफ जी जे आहे त्याचं तर म्हणजे भाऊ फुल ह्याने तर पूर्ण लीन केली. सो इथपर्यंत हे गाडी पूर्ण म्हणजे एकदम असं असं लीन करून चालत होता हा आत्ता शेवटपर्यंत. एक नंबर. जो शेवट आम्ही आत्ता मांढरदेवीवरून म्हणजे मांढरदेवीला जो रूट जातो ना, मांढरदेवीला एक रूट जातो ना, तर जाताना एक चौक आहे जिथून वाईकडे एक टर्न मारतो, तो आम्ही तिथून खाली थोडे काढली की 2-4 किलोमीटर 4-5 किलोमीटर आम्ही खाली गेलो आणि परत आलो. बाकीकडे तो फक्त घाड भारी होता, तो फक्त लीन करण्यासाठी आम्ही तिथपर्यंत गेलो होतो, जाऊन परत आलो. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर राईड संपली, आम्ही घरी आलो आहे ऑलमोस्ट आत्ता. सो आत्ता 3 वाजले, सो दिवसभर गेला आज. ॲक्च्युली आम्ही येताना जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग चिल करत आलो. आम्ही बाईक स्वॉप केल्या होत्या थोड्या वेळ, मग त्यानंतर आलो. सो आत्ता जस्ट घरी पोचलो आहे, आता फ्रेश होईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सो सी यू गाईज इन द नेक्स्ट व्हिडिओ.